मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रवेश झाला आणि सर्वांचा जीव धास्तावला रोज वाढत चाललेल्या कोरोना मृतांमुळे सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकू लागला त्यातच पन्हाळा तालुक्यातील कळे येथील देसाई कुटुंबातील तिघांचा आज एकाच दिवशी मृत्यू झाल्याची वार्ता तालुक्यात पसरली आणि ग्रामस्थांच्या पायाखालची जमीन सरकली आई आणि दोन मुलांचा एकाच वेळी मृत्यू झाल्यानं देसाई कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला तिघांचाही ही मृत्यू कोरोनानं झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे या दुःखातून देसाई परिवाराला सावरण्याबरोबरच कोरोनाच्या धक्क्यातून सावरण्याचं ग्रामस्थांपुढे आव्हान उभं रोजच वाढत जाणारे कोरोना बाधित आणि मृतांच्या आकडेवारीवरून सर्वांचीच पाचावर धारण बसली आहे मनात कोरोनाबद्दल एक प्रकारची भीती निर्माण झाली आहे पन्हाळा तालुक्यातील कळे इथल्या देसाई परिवाराला कोरोनाची बाधा झाली त्यांचे धर्मराज ट्रेडर्स नावाचं होलसेल दुकान आहे पंधरा दिवसांपूर्वी या परिवारातील रामचंद्र देसाई कोरोना पॉझिटिव्ह आले या पाठोपाठ बारा सप्टेंबर रोजी वृद्ध पांडुरंग देसाई मालुबाई पांडुरंग देसाई या वृद्ध दाम्पत्याबरोबर त्यांचा चाळीस वर्षीय मुलगा जलाराम पांडुरंग देसाई यांना कोल्हापूर इथल्या अथाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं तर दीपक देसाई आणि सागर देसाई यांना राजारामपूर येथील सिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं पण आज पहाटे उपचार सुरू असताना मालुबाई देसाई आणि मुलगा दीपक देसाई या मायलेकरांचा मृत्यू झाला पाठोपाठ दुपारी एकच्या सुमारास सागर देसाई यांनाही मृत्यू न गाठलं देसाई कुटुंबियातील तीन सदस्यांना एकाच वेळी मृत्यून गाठल्यानं परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय या दुःखातून देसाई परिवाराला सावरण्याबरोबरच कोरोनाच्या धक्क्यातून सावरण्याचं दुहेरी आव्हान ग्रामस्थांपुढं उभं ठाकलंय दरम्यान पांडुरंग देसाई यांची परिस्थिती नाजूक असल्याचं यासंबंधी कळे आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दयानंद शिरोलीकर यांना विचारला असता त्यांनी सावध भूमिका घेतली आहे लोकांनी पण घाबरून न जाता याच्याबद्दल कोरोना बद्दलची आपण जे सांगितलेलं पंचसूत्र जे सांगितलेली आहे मास्क वापरणे सामाजिक डिस्टन्स किंवा सोशल डिस्टन्सिंग आपण म्हणतो ह्या पद्धतीच्या सगळ्या ज्या प्रशासनानं सूचना दिलेल्या आहेत त्याला स्ट्रिक्टली फॉलोअप करणं आणि प्रशासनाला तुम्ही सहकार्य करणं हे खूप गरजेचं आहे जे कोण संपर्कात आले असतील किंवा काय असतील त्यांनी आपल्या आरोग्य कर्मचाऱ्याच्या माध्यमातून त्या सूचना आम्हाला कराव्यात जेणेकरून पुढं घडणाऱ्या अशा प्रकारचे जे अनर्थ असतील ते होणार नाही